प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास असू द्या नाच्यांचा त्यात असू दे गोडवा साखरेचा आपल्या सर्वांना स्वात असत किचन कडून कोजा हार्दिक शुभेच्छा नमस्कार स्वाद स्वाद किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज कोजागिरीची रात्र आणि मस्त दांड्यांचा फेर आणि सुमधुर असं मसाला दूध कसं बनवायचं पाहायचं आहे ना मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग बघूयात काय काय साहित्य लागणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये मसाला कसा देखील तयार करायचा आणि त्यापासून हे मसाले दूध कसं करायचं हे दोन्ही व्हिडिओ मध्ये एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूयात कसं करायचं चला तर मग बघूयात कोजागरी पौर्णिमेनिमित्त मसाला दुधासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथं मी पिस्त घेतलेले आहेत थोडेसे बदाम जायफळ थोडेसे काजू भिजवलेले चारोळे आणि वेलची पूड हेच मी चारोळे जे घेतले ते थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता आपल्याला मसाला दूध म्हणण्यासाठी आपल्याला थोडंसं त्यासाठी आपण दूध मसाला पावडर करणार आहोत चला तर मग बघूयात पहिल्यांदा ते काय करायचं आहे एक पॅन घेतलेला आहे पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये आपण बदाम काजू पिस्ता टाकून घेणार आहोत आपल्याला हे थोडा वेळ रोस्ट करून घ्यायचे हे अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळं आपण जी दूध मसाला पावडर करणार आहोत ही खूप काळ टिकते जास्त वेळ देखील आपल्याला हे खूप गरम गरम घ्यायचं नाहीये थोडसच फक्त आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचंय एक पाच मिनिट झालेले आहेत आणि हे छान रोस्ट देखील झालेला आहे आता आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता आपले काजू बदाम पेसे देखील छान थंड झालेले आहेत आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊयात जर तुमच्याकडे वेलची पूड नसेल तर तुम्ही डायरेक्ट अखंड वेलची देखील टाकली तरी देखील चालेल त्यामध्ये आता आपण जायफळ थोडस किसून घेऊयात ह्यामुळे आपल्या मसाल्याला खूप छान अशी पेस्ट येते अगदी विकत सारखा हा मसाला तयार होतो त्यामुळे तुम्ही थोड्याशाही खूप सारा हा मसाला घरी करून ठेवू शकता आता आपल्याला हे छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चला तर हे मी बारीक मिक्सरला करून घेते अशा प्रकारे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण मसाला दुधक कसं करायचं ते बघूयात आता इथं मी तीन ते चार ग्लास दूध एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण पाव कप इतकी साखर घालून घेऊयात दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे कोजागिरी म्हणलं की दूध हे हवंच मग घरच्या घरी दूध कसं करायचं अगदी दूध मसाला देखील तोही कसा घरी बनवायचा ह्याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला नक्की लाईक करा आता छान साखर विरघळलेली आहे मगाची जो दूध मसाला तयार करून घेतला आहे तो आपण दोन चमचे इतका घालून घेऊयात आणि जो राहिलेला जो तुमचा मसाला आहे तुम्ही हा हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये तीन ते चार महिने तुम्ही हे स्टोअर करू शकता जायफळ आणि वेलचीनं दुधाला खूप छान अशी मस्त टेस्ट येते अगदी सुमधुर असं हे दूध लागतं त्यामध्ये आता आपण मी थोडेसे केश दुधामध्ये भिजत घात ठेवले होते ते थोडंसं पिवळसर दूध झालेलं आहे ते आपण आता दुधामध्ये ओतून घेऊयात त्यामुळे दुधाला छान असा कलर देखील येतो आता याचा आपलं मस्त मसाला दूध तयार आहे आता आपण एका छान ग्लासमध्ये काढून घेऊयात मस्त असं मी दूध हे छान ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे त्यावर मस्त पिस्ता आणि बदामचे काप आणि ज्या पिजोरीला चारवल्या होत्या त्या देखील मी वरतून घालून घेतलेल्या आहेत खूप मस्त असं दूध दिसतंय कोजागिरीची रात्र दांडियांचा फेर आणि असं मस्त गरमागरम मसाले दूध काय मस्त मजा येते ना काय मग संध्याकाळी दांडियासोबत हे दूध करणार ना नक्की करून पहा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद